नमस्कार, आपण आता बघणार आहोत इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य। इडलीसाठी आपल्याला पहिल्यांदा हे जे इडली रवा आहे तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आदल्या दिवशीच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। सो त्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी भरून इडलीचा रवा आणि छोट्या वाटीचे अर्धे 1/4 कन्सिस्टन्सी असा प्रपोर्शन असावं इडली रव्यासोबत उडदाच्या डाळीचं, आणि थोड्याशा मेथ्या आणि पोहे हे आपल्याला भिजवून घ्यायचे। आणि मेथी दाणा त्याच्यात टाकायचं। आपण हे भिजवून घेणार आहोत। पाच ते सात घंटे हे भिजवायचे आणि नंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। इडलीसाठीचं आपलं हे भिजलेलं आहे इडली रवा, डाळ आणि पोहे, त्याच्यात थोड्याशा मेथ्या टाकल्या होत्या आपण, ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। पहिले मी ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घेते। आपण हे आता मिक्सरमधून काढून घेऊया। बारीक, एकदम बारीक काढायचं याला मिक्सरमधून। यात पाणी मी फक्त एवढं टाकते, जसं लागेल तसं आपण ॲड करणार आहे, जास्त पातळ होऊ द्यायचं नाही। पाहू शकता अशा प्रकारे त्याला बारीक करून घ्यायचं आणि ही कन्सिस्टन्सी ठेवायची इडलीसाठी। आणि याला आता फर्मंट करायचे 7 ते 8 तासासाठी, याला झाकून ठेवून द्यायचं। हे पीठ आता बघू शकता व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे, आपण काल जे बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून। आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे। इकडे इडलीसाठी मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। थोडं मीठ टाकायचं, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ह्याची या प्रकारे हवी इडलीसाठी। हेच पीठ आपण दोशाला यूज करू शकतो, पण त्यासाठी थोडंसं पातळ करावं लागेल आपल्याला आणि त्यात थोडी साखर। मी आता ह्या इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून इडली चिटकणार नाही आपली। व्यवस्थित आणि बॅटर पोर करायचं याच्यामध्ये। अर्धी पळी बसतो याच्यात साधारणतः, आणि आपण आता हे ठेवून देणार। असेच आपल्याला सगळ्या प्लेट भरून घ्यायच्या। सगळे प्लेट मी भरून घेतलेले आहेत बॅटरनी, आणि आता याला मी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। याला झाकून ठेवायचं, प्रेशरसाठी वर काहीतरी जड वस्तू तुम्ही ठेवू शकता गरज असेल तर। 10 मिनिट झालेले आहेत आता, आपण बघू शकता इडली झाली आहे का नाही हे करण्यासाठी मी चाकू याच्या आत घालून बघणार आहे। पीठ जर याला चिटकत नाही याचा अर्थ आपली इडली रेडी आहे। मी आता काढून घेते या सगळ्या इडल्या। इडल्या व्यवस्थित अशी मस्त स्पॉन्जी झालेली आहे आणि सांबर चटणीसोबत सकाळचा नाश्ता रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जरूर कळवा। धन्यवाद।